दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं अगदी काही क्षणांमध्ये विसर्जन होत आहे आणि ही विसर्जन मिरवणूक आता हळूहळू वेग धरताना दिसतेय. ड्रोन दृश्य आपण बघतोय थेट पुण्यामधून. मोठ्या प्रमाणात जनसमुदाय इथे बघतोय. गणेश भक्तांची ही गर्दी आहे. पुण्यातली ही ड्रोन दृश्य आहेत खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी. एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण झी 24 तासवर पाहताय. मोठ्या प्रमाणात गणेश भक्त आहेत. दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाची ही विसर्जन मिरवणूक आहे. सुंदर असा रथ आणि हे तल्लीन झालेले भक्तगण आपण बघतोय. आणि इकडे मोर्याचा गजर आणि दुसरीकडे ड्रोन दृश्य आपण बघतोय. पण ही ड्रोन दृश्य बघतोय पुण्यातली. दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पा आता विसर्जनासाठी दाखल होत आहेत. अगदी थोड्याच वेळात बाप्पाचं विसर्जन होईल आणि त्याचीच ही मिरवणुकीची ड्रोन दृश्य सध्या आपण झी 24 तासवर एक्सक्लुसिव्ह पाहत आहे. सहसा अनंत चतुर्दशीच्या दिवशी रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटे सगळ्या गणपती बाप्पांचं विसर्जन होतं. मात्र यावेळी पुण्यातली सुद्धा विसर्जन मिरवणूक काहीशी लांबली आहे. अजूनही दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं विसर्जन झालेलं नाही आहे. मात्र अगदी काही क्षणात हे विसर्जन होईल आणि जी मिरवणूक निघालेली आहे विसर्जनाची त्याचीही ड्रोन दृश्य एक्सक्लुसिव्हली आपण झी 24 तासवर पाहताय. बडे बाप्पाला अखेरचा निरोप देत असताना गणपतीची आरती सुरू आहे आणि हे सगळे तल्लीन झालेले भक्त आपण एका बाजूला पाहतोय. मोर्याचा गजर करताना हे सगळेजण दिसत आहेत आणि दुसरीकडे पुण्यातली दगडूशेठ हलवाई गणपतीची विसर्जन मिरवणुकीची ड्रोन दृश्य आपण बघतोय. छत्रपतींचा विचार म्हणजे